हॅलो फ्रेंड्स, प्राचीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे रवा अप्पे. नाश्त्यासाठी झटपट टेस्टी आणि काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर या प्रकारचे रवा अप्पे नक्की बनवून पहा. लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय हेल्दी असे हे रवा अप्पे एक उत्तम पर्याय आहे. अतिशय मऊ, लुसलुशीत आणि टेस्टी असे हे रवा अप्पे बनतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे. रवा पूर्णपणे बारीक घ्यायचा नाही, यासाठी अर्धी वाटी दही घेतलेले आहे. आणि आता हे दही आणि रवा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून याचे एक बॅटर तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये कुठेही गाठी राहता कामा नये. एकसारखे मिक्स करून हा रवा चांगला भिजवून घ्यायचा आहे. याची कन्सिस्टन्सी या प्रकारे असायला हवी. आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी हा रवा चांगला भिजून घ्यायचा आहे. चटणीसाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओले खोबरे घेतलेले आहे. 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. यानंतर हिरवी मिरची, यानंतर 1 ते 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडे आले घेतलेले आहे. थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर देखील घेतलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा लिंबाचा रस, 1/4 चमचा जिरे, थोडीशी साखर आणि 1 ते 2 आईस क्यूब्स घेतलेले आहेत. यामुळे चटणीचा कलर चांगला छान हिरवागार राहतो. आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचे आहे. हवे असल्यास यामध्ये तुम्ही थोडा पाण्याचा वापर देखील करू शकता. इथे मी या प्रकारे ही हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे. आता याला तडका द्यायचा आहे. यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे. आता यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालायचा आहे. व हा तयार केलेला तडका या चटणीमध्ये घालायचा आहे. साठी तयार आहे आपली मस्त आणि टेस्टी अशी हिरवी चटणी. आता 15 ते 20 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता रवा छान फुललेला आहे. यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेले गाजर, बारीक कट केलेले शिमला मिरचीचे तुकडे, बारीक कट केलेला टोमॅटो आणि 1 चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता. आता या सर्व भाज्या या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आणि आता हे सर्व साहित्य भाज्या या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत. व याचे एक आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे. इथे मला पाणी थोडे कमी वाटत आहे, यासाठी इथे मी थोडा पाण्याचा वापर करून याचे एक बॅटर तयार करून घेणार आहे. या प्रकारे थोडे थोडे पाणी ॲड करून याचे एकसारखे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. या प्रकारे या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता यामध्ये 1/2 चमचा सोडा घालायचा आहे. आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य अगदी अलगद हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे बॅटर रवा अप्पे बनवण्यासाठी तयार आहे. अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक अप्पे पॅन घेतलेला आहे. आता याला सर्वत्र ऑइल ग्रीस करून घ्यायचे आहे. तयार केलेले हे बॅटर या प्रकारे या अप्पे पॅनमध्ये सर्वत्र पसरवून याचे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत. आता यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी एक झाकण ठेवायचे आहे. याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता अप्पे छान फुललेले आहेत. आता यावरती पुन्हा एकदा थोडे ऑइल स्प्रेड करून घ्यायचे आहे. आता हे सर्व अप्पे या प्रकारे पलटवून घ्यायचे आहेत व दोन्ही साईडला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत.
या प्रकारे अलटून पलटून हे रवा अप्पे चांगले भाजून घ्यायचे आहेत. हे रवा अप्पे भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, यामुळे हे अप्पे आतपर्यंत चांगले भाजले जातात. इथे मी या प्रकारे हे सर्व अप्पे भाजून घेतलेले आहेत. या प्रकारे बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊलुसलुशीत असे हे मस्त अप्पे तयार होतात. खाण्यासाठी हे अप्पे तयार आहेत. या प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे टेस्टी रवा अप्पे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.